ग्राम पंचायती मुदत संपलेली आहे आणि कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाही। आम्ही अगोदरच मागणी केली होती की आहे त्या बॉडीला आहे त्या लोकांना मुदतवाढ द्या ज्याप्रमाणे मध्य प्रदेशाने दिली, पण या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता प्रशासक नेमले। प्रशासक 10-10 ग्राम पंचायतीवर एक प्रशासक नेमला। आता समोरचा काळ कठीण आहे। नुसता कोरोनाच नाही तर गावात अस्वच्छता असली, नाल्या साफ झाल्या नाही, तर डेंग्यू आहे, मलेरिया आहे, असे आजार सुद्धा मोठ्या प्रमाणात होतील। आणि म्हणून आज माझी मागणी ही आहे की गावामध्ये जिल्हा परिषदचं मुख्याध्यापक असेल, प्राध्यापक असेल किंवा सिनियर डॉक्टर असेल, नोकरीमधला जो माणूस असेल त्याला समकक्ष जो असेल त्याला प्रशासक नेमा। अंगणवाडी सेविका असेल सिनियर तिला प्रशासक नेमा। प्रशासकीय मंडळ तयार करा आणि गावामधली जी व्यवस्था आहे ती सुचारू पद्धतीने चालली पाहिजे यासाठी असं प्रशासकीय मंडळ नेमण्यात यावं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की शासनाने 14 वित्त आयोगाचे काम पूर्णतः थांबवले आहे। एवढंच नाही तर 14 वित्त आयोगाचा व्याजाचा निधी हा सुद्धा वापस घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ग्राम पंचायतीमध्ये असलेला थोडा थोडका पैसा तो सुद्धा शासनाने वापस घेतलाय, तो सुद्धा परत करावा। गावातल्या पैशाच्या दात करून काही पोट भरणार नाहीये। मुंबई महानगरपालिकेचा 40,000 कोटी रुपयाचा पैसा आहे, त्याच्यावरचं व्याज महाराष्ट्रासाठी वापरा, गाव खेड्यातलं नका वापरू। आणि म्हणून प्रशासकीय मंडळामध्ये मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका किंवा डॉक्टर जो नोकरीमध्ये असेल त्यांना प्रशासक बनवा आणि गाव चांगलं शाबूत ठेवा, एवढी मागणी मी करतो।